नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्या जीवनात जे काही दुःख आहे आपल्या ज्या काही समस्या आहेत त्यापासून आपण सुटका मिळवून घेऊ शकतो शास्त्रानुसार या शुभ दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर गणपती बाप्पा आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करतो मित्रांनो गणपती ही बुद्धीची देवता आहे आपल्या जीवनात सर्वांना योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचे काम हे बुद्धिदाता श्री गणेश करत असतात म्हणूनच जर आपण पुढील उपाय केले तर आपल्या जीवनात ज्या काही समस्या असतील तर त्या प्रत्येक समस्येचे निवारण श्री गणेश करत असतात मित्रांनो अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण घरात मनोभावे श्री गणेशाची पूजा करावी गणपती बाप्पांना प्रिय अशी लाल जास्वंदीची फुले अर्पण करावीत या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा तसेच सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा गणेशाला अर्पण करायच्या आहेत लक्षात ठेवा या दुर्वा श्री गणेशांच्या पायावर किंवा अंगावर व्हायच्या नाहीत तर या दुर्वा आपल्याला श्री गणेशांच्या मस्तकावर व्हायच्या आहेत मित्रांनो आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की या दुर्वा श्री गणेशांना किती प्रिय आहेत अशा प्रिय दुर्वा गणरायांना अर्पण केल्या तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दुर्वा अर्पण केल्यानंतर आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांसमोर बोलायची आहे आपल्या जीवनातील दुःख दूर होण्यासाठी गणपतीला मनोभावे प्रार्थना करायची आहे श्री गणेश तुमची सर्व दुःखे दूर करून तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील मित्रांनो हा उपाय आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून दररोज करायचा आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत तुमच्यावरचे संकट टळत नाही तोपर्यंत हा उपाय चालू ठेवा मात्र लक्षात ठेवा दुसऱ्यांचे वाईट व्हावे नुकसान व्हावे अशी भावना अजिबात मनात ठेवू नका मित्रांनो नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवा असा हा साधा सोप्पा उपाय नक्की करून बघा ज्यांना लवकर परिणाम हवे आहेत अशांनी एकवीस दुर्वा अर्पण केल्यानंतर एक मंत्र म्हणावा तर त्याचे खूपच चांगले परिणाम बघायला मिळतात इदम दुर्वादनम ओम गणपतये गण नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका इदम दुर्वादनम ओम गणगणपतय नमः या मंत्राचा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप आपल्याला करायचा आहे या उपायाने तुमच्यात एवढी सकारात्मक ऊर्जा भरेल की तुमचे प्रत्येक काम अगदी कुशलतेने निर्विघ्नपणे पार पडेल आपल्या घरात सुखसमाधान येईल कोणत्याही प्रकारची पैशाची समस्या घरात राहणार नाही अशा या शुभ दिवशी आपण वरील उपाय नक्की करून पहा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद